नोकराजवळ पाठविलेल्या 45 लाखांच्या दागिन्यांची चोरी, रेल्वे पोलिसांनी हद्दीमुळे फिर्यादीला पाठवले सदर बाजार पोलिसात। महेंद्र सरिश्चंद्र सोळंकी यांचा सोन्याचा दागिने तयार करण्याचा व्यवसाय आहे। त्यांनी बनवलेले दागिने घेऊन त्यांचा मजूर गायरी हे कोयंबतूर एक्सप्रेसने सोलापूरला आले। सोलापूर रेल्वे स्थानकावर उतरून ते प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून जिन्याच्या पायऱ्या उतरून जवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा परिसराकडे येत होते। तत्पूर्वी एका प्लास्टिकच्या डब्यात सोन्याचे दागिने ठेवून कापडी पिशवी नोकर बाबूलाल जवळ दिली होती। सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून पायऱ्या उतरून खाली येत असताना बाबूलाल नंदाजी गायरी यांच्या जवळील कापडी पिशवीतून कोणीतरी तब्बल 1 किलो सोने अंदाजित किंमत 44,79,605 रुपये चोरीला गेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी 5:15 सुमारास घडली आहे। या प्रकरणी महेंद्र सरिश्चंद्र सोळंकी राहणार गुरु आशीर्वाद को ऑपरेटिव्ह सोसायटी मुंबई यांनी सदर बाजार पोलिसात आज फिर्याद दिली आहे।